सरोजने करून आता रूमवरती मागाशी चालू आहे, जेवण वगैरे करून आलो आहे आम्ही सगळे. गाडी मागाशीच आम्ही ज्यावेळेस सरोजने करून निघालो होतो त्यावेळेसच गाडी पोचली होती, पण आम्ही हॉटेलवर थांबून घेतलीत कारण थोडेसे ब्रेक लाईटचे वगैरे कामं राहिली होती. सो थांबून घेतलीत. उद्या सकाळी उद्यापासून इव्हेंट चालू होऊन उद्या गाडी पिटल्या वगैरे लावायची वगैरे बरंच काही काम आहे. मोबाईल पकड पाहुणे ती 11 वाजल्यापासून काम करत होते सगळे. पाहुणेला वरती आलो आहे सकाळी, परत लवकर उठून म्हणजे 1-2 ते 2.5 तास अशी झोप घेऊन परत उठायचे, गाडी क्रँक करायची, टेस्टिंग करायची थोडीशी, BIC जायचे, रजिस्ट्रेशन करायचं आहे, भरपूर कामे झोपूयात. आज तारीख आय थिंक 21 तारीख आहे का 22 तारीख आहे, आज बघूया काय होते. ऑलमोस्ट बऱ्यापैकी जी छोटी मोठी कामं राहिली होती ती सगळी झाली. आता फक्त मेन राहिले ती ब्रेक टेस्ट आम्ही जास्त काही केलीच नव्हती, नॉर्मल केलती. थोडंफार ब्रेक टेस्टमध्ये इश्यू कळाला होता, आता उद्या सकाळी करा परत, उद्या सकाळी परत मग ब्रेकचे काय प्रॉब्लेम आहेत ते बघायला लागतील, ब्रेक लाईटचे काय प्रॉब्लेम आहेत ते बघायला लागतील. तिथे आता वाजलेत 9:30, सकाळी लवकर काम करायचं होतं, परत उशीर झोपल्यामुळे जाग नाही आली. सगळी पोरं खाली गेलेली आहेत, बऱ्यापैकी पोरं खाली गेली काम करायला. आयडेंटिटी कार्ड कलेक्ट करून रजिस्ट्रेशन करायचं आणि जायचं आहे. शिवम किती रे येईल आयडेंटिटी कार्ड किती रखाव. शिवम आयडी कार्ड किती आहे? चालतंय. जो रेडी है वो तो भविष्य शिवम के जैसे ये किधर बैठेगा? बैठेगा गाड़ी चला के अंदर बैठते हो गाड़ी बस लग सकी गाड़ी जैसे बस कहीं चढ़ना का साथ. सो आत्ता गाडी क्रँक केली, चालू केली जंप करून, आणि या रोडवरती थोडीफार टेस्टिंग केलेली आहे, चेक केलेत सगळं चालतं आहे का नाही, सगळं ओके. फक्त व्हील अलाइनमेंट राहिली थोडीशी, आणि अजून काय राहिली रे? व्हील अलाइनमेंट दिसतं नाही काही, ब्रेक लिडिंगचा काय प्रॉब्लेम नाही ना? नाही काही. आणि हा व्हील अलाइनमेंट मस्त दिले होते, स्किड होती व्हील अलाइनमेंट, मग थोडी स्किड होती गाडी. हे ड्रायव्हर कुठे आहे? अरे ते ड्रायव्हरला पाठव पटकिनी. 1:30 वाजलेत ॲक्च्युली, 1 पर्यंतचा टायमिंग होता, 1:30 वाजलेत आम्हाला. बघू आता आत घेतील का नाही गाडी, तशी रिक्वेस्ट केलेली गाडी गाडीसाठी आतमधी, बघूयात आत घेतात का नाही. घेतली पाहिजे, खूप उशीर झाला आहे, ह्युमिडिटी पूर्ण घामाघूम झाले. BIC ला तर लय हातापर्यंत घाम आलाय सगळं आखं आंग चिकट चिकट वल्लवलं झालंय. BIC ला तर लय वाट लागणार आहे, BIC ला धावपळ लय असणार आहे. अरे सौरभ भैया को भेज ना जल्दी. क्या कर रे भैया? एक जागा आहे का मला? नाही. Thank you.
विशाल कसं वाटतं? आटली कशी एकदम क्वालिटी कसं गुलीगत धोका झाला की नाही आपल्यासोबत? मला पाणी प्यायचे. सो डॉट 2 वाजता आपली गाडी BICच्या बाहेर उतरवली आणि त्या गेटवरून इथपर्यंत गाडी पेठपर्यंत आणली. पाणी प्यायला थांबले लेऊ नये. खूप जास्त दिल्ली वाटली नव्हती एवढी गरम असेल. ग्लोबल वॉर्मिंग. बरं पाणी तरी ठेवले बाबा. नाही लय लांब रे भाई आपलं. चल रे चल चल ऐसा पकड रे. ऐसा आ सकता ए जड आहे का ते? सीट साईडला धर ना. डोकं कशाला धरते? लागल सीट तशी. सीटच आलं दुसऱ्या ट्रेनसाठी आपल्याला उद्यापर्यंत वेळ भेटत. आपण जर संध्याकाळपर्यंत कामच करत राहिलो आपला नंबर उद्या सकाळी आला तर उद्या दुपारपर्यंत आपल्याला सगळं कव्हर करावं लागेल. त्यामुळे एक टाइम होऊ द्या. दुसऱ्या टाइमला आपल्याला सकाळपर्यंत वेळ भेटेल उद्या दुपारपर्यंत. त्याचं काय करायचं? मला वाटते तो हे टाकला ब्रेक आशिष 5 नंबर देतो लेटेस्टी गरज नाही ना मग खूप धावतोय. लॉक करायला अजिबात वेळ भेटत नाही. ए जॅक घे ना तिकडच. ए आशित अरे ए बाबा तिकडे कुठे? तिकडे सिटी आहे. तिकडे अरे कुठे आहे ती? इकडे बाजूला हे घेतलं ना बलाक्लावा आणि हेड रेस्टेंट. बलाक्लावा हेड रेस्टेंट हेल्मेट हेल्मेट बलाक्लावा काय कॅमेरा अंदर ढकणे का मु हेल्मेट के नीचे. हाय सोडायला तयार नव्हते. आपलं टी आहे ना
ते दोघं यायच्या आधी क्लिअर केलं त्यांनी. सर क्लिअर होतं फर्स्ट राऊंड मध्ये. आम्हाला म्हणलं ठीक आहे मी तुम्हाला हॉटस्पीट दिले वेल्डिंग पाहिजे का, आम्ही म्हणलं पाहिजे आम्हाला ठीक आहे मी वेल्डिंग ते ब्रेक साठी देऊन टाकतो तुम्हाला. नाही तुम्हाला जिथं पाहिजे तिथं घ्या म्हणलं, तिथे पण घ्या. एवढं म्हणून त्यांनी सोडून दिलं. क्वालिटी क्लिअर लग गया. अरे हा येतो कस्टमर झाले देखे गे. क्या है पर? अरे नहीं तो क्या है क्या पर? बी केयर फॉर योर टीम. कुछ ऐसा ये इमरजेंसी का किट है लगेगा तुमको. स्टिकर लगाने काम आएगा. स्टिकर फायदा हुआ ना बस. ये ले फिश. अरे भाई तू काहीतरी केला असेल किंवा तू काहीतरी कोणीतरी सांगितलं असेल असं झालं असेल. मला डायरेक्ट येऊन म्हणलं सुयश किती रे. मेरे को डायरेक्ट आके बोला सुयश किती रे. अनिकेत नाव होतं त्याचं. नाव वगैरे नाही विचारलं पण असं थोडासा गोल टेला होता. गोल चेअर होता. चष्मा पण होता. परत बैठा भाई मित्र बैठला ना. आई घ्यायला शिवेत गेली भाई. गायब परत दिसत नाही तो दिल्ली मध्ये. दिल्लीकडे हरी सतल जायचो. त्याचा प्रॉब्लेम त्याचे काय आपलं. त्यांनी जेव्हा आलते ना त्यांचं आयडी कार्डच फिरलं. हा वा फिरली होती आयडेंटिटी. आम्ही तर तिकडेच विचारणार होतो की तुम्ही कुठल्या टीमचे मेंटर आहे. आहे गाडी आलेली 20 किलोमीटर. ह्याच्याकडे नंबर आहे घालायचे का शिवाय. नको नको नको. ए उद्या टी आय क्लिअर होऊ दे मग. यार आपली बस कुठे आहे. अरे मला माहिती आहे नंबर. चल ना UP81BT4666. सो आता वाजलेत 8. आम्ही सगळे BIC वरून रूम वरती आलोय आणि आज ॲक्च्युली आमचा उद्याचा प्लॅन होता TI ला न्यायचा पण प्लॅन कॅन्सल केला. आणि आजच्या आज आम्ही तिथं जेवढं काही काम होतं विलाल अलमेंटचे वगैरे सगळे इथं करून उशिरा पोचलो पण तिथं जाऊन सगळं काम पटापटा उरकलं आणि TI ला घेऊन गेलो. सो टेक्निकल इन्स्पेक्टर खूप खुश होते गाडी बघून पण सस्पेन्शन सिस्टीमवर तर खूप खुश होते. आणि तिथं गेल्यानंतर ना ज्यावेळेस बुकलेटवरती टेक्निकल इन्स्पेक्टर असा एक एक गोष्ट टिक करत होता तो आनंद मी शब्दात अजिबात व्यक्त करू शकत नाही कारण TI साठी 4 जण अलाउड होते. 2 ड्रायव्हर आणि 2 मेंबर. सो 2 ड्रायव्हर होते आशिष होता, रौनक दादा होता, मानस आणि मी होतो. सो एकदम मिनिमल पॉईंट्स दिले TI साठी की थोडीशी वेल्डिंग, थोडेसे जे आपले ओव्हरफ्लोचे पाईप्स आहेत त्याचे क्लॅम्प्स किंवा ओव्हर ट्रॅव्हल स्विच जो आहे ब्रेकचा त्याची पोझिशनिंग एकदम मिनिमल पॉईंट आहे, खूप मिनिमल पॉईंट आहे. फायरवॉलचं एक टेन्शन होतं फायरवॉल क्लिअर होती का नाही. फायरवॉल पण क्लिअर झाली. बघूयात आता. आज तर मी खूप खुश आहे कारण TI मध्ये जो तिथं जो एकदम नर्वस होतं जाताना की काय प्रश्न विचारते काय नाही. थोडेसे पोरं नर्वस होती व्हायबल झाली पण इट्स ओके. टेक्निकल इन्स्पेक्टरने पण समजून घेतलं नवीन पोर आहे कारण आनंद मी शब्दात करूच नाही शकत आता. एवढा मी एवढं जास्त कधी ऑन कॅमेरा बोलत नाही. आनंद मला व्यक्त करता येईना काय बोलू काय नाही. हा होता तिथं फक्त मानस थोडासा घाबरला होता. मी तर एवढा खुश आहे ना. आज मी कधी ऑन कॅमेरा एवढा बोलत नाही माहिती आहे तुला. अरे आज जर TI क्लिअर झालं असं आज पार्टीच नाही कारण फर्स्ट अटेम्प्ट मध्ये आज कोणाचं TI क्लिअर झालेलं नाहीये. आज जर फर्स्ट अटेम्प्ट मध्ये TI क्लिअर झालं असतं फर्स्ट किंवा सेकंड झाला असता ऑलमोस्ट TI क्लिअर झाला असता फर्स्ट अटेम्प्ट. पण तिथं जरास एकदम थोडी दुसऱ्या टीमचं मेंटर इट्स फाईन होत राहत. पण बघूयात आता उद्या एकदम मिनिमल चेंज आहे. उद्या लवकर जाऊन ते एक ठीक करायचे. उद्या किती जण जाणार आपण लवकर. तू भावेश नाही भावेश नाही नाही भावेश निखिल हर्ष मानस रौनक दादा. सो आम्ही रौनक दादा वेल्डिंगसाठी. सो आता निघणार आहे खाऊन पिऊन झोपणार आहे.
त्याच्या व्यतिरिक्त काही नाही. सो आजचा आपला व्हिडिओ संपूया इथेच, आणि पुन्हा एकदा भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.